ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीत उंदराचा वावर असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल केला जातो आहे. मंदिर प्रशासनानं मात्र या वृत्तात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलंय. व्हिडिओ मार्क केलेला असू शकतो असं मंदिर प्रशासनानं म्हटलंय. व्हिडिओ मंदिराबाहेरचा देखील असू शकतो असंही मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे. तर व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातली नाही आहे असं सदा सरवणकरांनी म्हटलंय. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादामध्ये उंदराचे पिल्लं आढळल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सिद्धिविनायक न्यास मंदिराने या व्हिडिओला फेटाळलेला आहे आणि हा व्हिडिओ मॉर्फ आहे आणि चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा सिद्धिविनायक मंदिराने स्पष्टीकरण दिलेलं आहे. नेमका सिद्धिविनायक मंदिराचा प्रसाद कसा बनतो हे आज आपण पाहणार आहोत आणि एकूण जी प्रोसेस आहे मंदिराचा जो महाप्रसाद आहे त्याच्यामध्ये काय काय बारकावे आहेत त्याच्या शुद्धतेसाठी काय काय काळजी घेतल्या जाते आपण पाहणार आहोत. मी सध्या आता सिद्धिविनायक मंदिराच्या मेन किचनमध्ये आहे जिथं ही लाडू बनण्याची प्रक्रिया पार पडते. आपण इथं पाहू शकतो व्हिज्युअलमध्ये हे बॅटर बनवलेलं आहे. बॅटर बनवल्यानंतर ही बुंदी जी आहे ती बारीक स्वरूपामध्ये तळून घेतल्या जाते. त्यानंतर पाकामध्ये ती मिक्स करून ती बुंदी बनवल्या जाते. जर शुद्धतेचं बघितलं तर मोठ्या प्रमाणात काळजी इथं बाळगण्यात आलेली आहे. हँड ग्लव्स असतील, त्यानंतर डोक्यावरची टोपी असेल, त्या या सगळ्या गोष्टी इथं बारकावे घेण्यात आलेल्या आहे. कुठल्याही प्रकारची महाप्रसादामध्ये जी आहे अशुद्धता येऊ नये याची काळजी मंदिराने घेतलेली आहे. कॅमेरा पर्सन गणेश मोरे सोबत अजय धनजे, टीव्ही 9 मराठी, मुंबई.